कुस्तीवर आधारित दंगल या बहुचर्चित बॉलिवूड चित्रपटानंतर समाजात सगळीकडे कुस्तीची खूप क्रेज वाढली आहे. कुस्ती या प्रकारात भारतीय महिला कुस्तीपटू चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत. त्यात आता भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाटनं 2020 साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलंय. विनेशनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडला धूळ चारत 2020 मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलंय. अशी कामगिरी करणारी विनेश फोगाट ही पहिलीच कुस्तीपटू ठरली आहे. विनेशनं ही चमकदार कामगिरी 53 किलो वजनी गटामध्ये केली आहे. विनेशनं या स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँडला 8-2 पराभूत करत कांस्य पदकासाठी ही पात्र ठरली आहे. यानंतर कांस्य पदकासाठी विनेशला ग्रीसच्या मारिया प्रोलाराकी सोबत सामना करावा लागणार आहे. त्यामुळे जागतिक कुस्ती स्पर्धेत आपले पहिले वहिले पदक मिळवण्यापासून विनेश केवळ एक पाऊल दूर आहे. विनेशनं या स्पर्धेत 50 आणि 53 किलो वजनी गटात भाग घेतला होता. विनेश सोबत पराभव पत्करावा लागलेल्या साराला मागच्या वर्षी 53 किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशला सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. याच्या आधी विनेशनं युक्रेनच्या युलियावर 5-0 मात केली होती. या व्यतिरिक्त या स्पर्धेत भारताच्या पूजा धांडानं स्पर्धेत 59 किलो वजनी गटात आपलं ऑलिम्पिकसाठीचं स्थान निश्चित करण्यासाठी भाग घेतला होता. आता या स्पर्धेनंतर विनेश फोगाटचं पूर्ण लक्ष 2020 मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर असणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणं हेच विनेशचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.